अरे भाई, वाद ये खड़ा किया है उद्धव ने और राष्ट्रवादी कांग्रेस के बुजुर्ग शरद पवार जी ने। कोई वाद नहीं है, आने वाले समय में लोग समझ जाएंगे, मराठा भाई समझ जाएंगे कि आरक्षण की ये गंदी राजनीति थी और वो जो है पिछड़े नहीं रह सकते हैं, क्योंकि वो कैटेगरी के अंदर पिछड़े जो दी वाली जो ये है फार्मूला है उसके अंदर वो आते नहीं है। इसलिए ये सब कुछ है, कांग्रेसी राजनेता जब सत्ता में नहीं होते हैं तो ये सब करते रहते हैं। अंत हेच वाटतं है कि मराठा माझ्या भावांनी, मराठा माझ्या श्वास असलेल्या माझ्या जवळच्या सगळ्या काही माझ्या जवळचे आहेत, अंतकरणातले माझे आहेत, त्यांनी खूप अभ्यास करावा, खुल्या वर्गातल्या जागेवर मोठ्या मोठ्या पदांवर जावं, मागासवर्गीय होण्याच्या आणि मागासवर्गीय म्हणून जात शोधण्याच्या भानगडीत पडू नये। पुढे भेट दिली तुम्ही सईमध्ये तर मला आता मी नाव सांगले तर त्यांना काँग्रेसवाले काढून टाकतील, बिशपचं नाव घेतलं तर त्यांनाही काही लोक तुम्ही सगळे नाव ठेवा। आज लग्नामध्ये आले होते, कोणाच्या लग्नामध्ये आले होते तुम्ही? अरे खूप मोठा माणूस आहे भाई, विनोद भरणेंच्या मुलीचं लग्न आहे। विनोद भरणे एक लय मोठा पॉवरफुल असा एक मोठा नेता आहे, युवकांचा नेता आहे, आणि तो हजारो लोक जमा करू शकतो। तो आदिवासी भागात काम करतो। ही लोक तर तुम्हाला इथे दिसायली ती फार थोडी आहेत। विनोद भरणेने जर त्यांच्या गावात कार्यक्रम ठेवला असता तर मी तर म्हणतो 5-25 हजार 50 हजार लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।